सांगली महापालिका क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांना आता पालिकेकडून 5,000 रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आलाय. सांगली महापालिका क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांना आता महापालिकेकडून 5,000 रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आलाय. भटके आणि पाळीव कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले वाढलेले आहेत, त्यामुळे भटके आणि पाळीव कुत्री यांचा फरक व्हावा, त्याचबरोबर या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी हा निर्णय घेतला जातोय. आता प्रशासनाने कुत्र्यांच्या नोंदणीसोबतच 5,000 रुपये वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्ताने मालकांना श्वानाच्या जबाबदारीचीही जाणीव होईल हा यामागचा हेतू आहे. शहरात सुमारे 20 ते 25 हजारांहून अधिक संख्येने पाळीव कुत्रे आहेत, त्यामुळे किमान 12 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल. शहरात हजारो कुत्रे आहेत, त्यातील काही मोकाट तर काही पाळीव आहेत. त्यातील काही पाळीव कुत्रेही नागरिक परिसरात मोकाट सोडतात. मोकाट तसेच पाळीव कुत्रेही मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले करतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्यापासून ते त्यांच्या स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत, याचा नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. यावर उपाय म्हणून महापालिकेने पाळीव कुत्र्यांची नोंदणी करण्याची सक्ती केली होती, यालाही प्रतिसाद मिळालेला नाहीये. आता या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता प्रशासनाने नोंदणीसोबतच 5,000 रुपये वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. आणि येणाऱ्या 20 तारखेच्या महासभेमध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे पाळीव जे कुत्रे आपले आहेत त्यामध्ये सगळ्यांना आपण नंबर देऊन बिल्ड देणार आहोत आणि त्यांना वर्षाला 5,000 रुपये महानगरपालिकेची फी करणार आहोत अशा पद्धतीचा ठराव उद्याच्या महासभेत होणार आहे. आणि निश्चितपणे त्याबद्दल जे भटकी कुत्री जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो लहान मुलांना वगैरे चावतात वगैरे जे प्रकार घडतात निश्चितपणे येत्या काळामध्ये. सी24 तासाठी गणेश चव्हाण सांगली.